महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याणातील बहुचर्चित पत्री पूल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कल्याणच्या दिशेला येण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेल्या पत्री पुलावरून भरधावपणे वाहन चालक आपली वाहने चालवित असल्याने वारंवार अपघात घडत असल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. पत्री पूल परिसरात सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी पालिका प्रशासनाकडे याआधीच केली असून पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने पालिकेने वेळीच या गंभीर प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. पालिका प्रशासनाने पालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी अंतर्गत मोठमोठे प्रकल्प राबविण्यात येत असून शहरातील मुख्य रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. पत्री पुलावरून कल्याणच्या दिशेला येताना दुचाकी वाहनचालक आपली वाहने भरधाव चालवित असतात. सोमवारी असाच एक अपघात दुचाकीस्वाराचा घडला. या अपघातात गंभीरपणे जखमी झालेल्या वाहन चालकाला मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे पत्री पुलाच्या दोन्ही दिशेला सिग्नल यंत्रणा बसवावी याकरिता रुपेश भोईर यांनी पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून ही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. पालिका प्रशासनाने या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष द्यावे व पत्री पुलावर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडावे लागेल असा इशारा रुपेश भोईर यांनी यावेळी दिला आहे. अतिशय दुर्दैवी घटना वारंवार पत्री पुलच्या या चौकामध्ये दर दिवशी घडत आहे. प्रत्येक वेळा येणाऱ्या ज्या जोमाने ज्या जोराने गाडी येतात पत्री पुलवरनं कल्याणकडच्या दिशेला मोठ्या वेगाने मोठ्या प्रमाणात गाड्या येतात. अशावेळी महापालिकेला स्मार्ट सिटीला वारंवार माझ्याकडनं विनंती अर्ज करून पत्राद्वारे सांगणार स्पॉट व्हिजिट दाखवण्याकरता विनंती केली होती का येऊन तुम्ही स्पॉटवर या आणि होणाऱ्या ॲक्सिडेंटचं कारण मी त्यांना सांगून देण्याची नेहमी वारंवार विनंती केली. त्यावर ह्यावर अजूनपर्यंत कुठल्याही गोष्टीचा गांभीर्य दाखवत नाही. आज रोजी सकाळी 12:15 पुन्हा एकदा 4 ते 6 मोटरसायकलधारक इकडे मोठ्या प्रमाणात एक ॲक्सिडेंट झाला आहे. तत्परता माझ्याबरोबर असलेले माझे सोबत कार्यकर्ते आम्ही पुन्हा श्रीदेवी हॉस्पिटलला त्यांना घेऊन उपचार केला आहे. माझी महापालिकेला ही नेहमी विनंती असते का सिग्नल यंत्रणा इकडे आणून ठेवा, स्पीड ब्रेकर आणून ठेवा, झिगझॅगसारखे स्टिकर असतात ह्याच्यावर सगळ्या प्रकारचे हे सगळं हे करा जे काय नेऊन इकडे मोठ्या प्रमाणाचा ॲक्सिडेंट टळतील. ह्यावेळी आजपर्यंत वर्ष तर 1.5 वर्ष झालं आहे कुठल्याही प्रकारचे हे लोक ॲक्शन घेत नाही. अशा निर्लज्ज महापालिकेचा मी माझ्या पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. अजून किती बळी घेणार आहे? जानेवारीच्या दिवशी महिन्याच्या वेळी ट्रॅफिक सप्ताह असतो, महापालिकेचे अधिकारी येतात, लोकांना जनजागृती करून फक्त तात्पुरत्या काळाकरता जनजागृती एक दिवसाकरता ते गाजावाजा करतात, पुन्हा जैसे ते वैसे. कुठल्याही प्रकाराचा ह्यांना अंकुश नाही, भीती नाही. कल्याणकरांच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात जीवहानी होण्याची धोका आहे. लवकरात लवकर यांनी या गोष्टीवर कधी काम करून ॲक्शन घेतली नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मोठ्या प्रकारात आंदोलन छेडण्यात येईल असा मी यांना ताकीदून आवाहन करतो. तुर्तार थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.